कामगारों को बचाने के उद्देश्य से सभी केंद्रीय कामगार संगठनों की ओर से 9 अगस्त को भारत बचाओ दिवस के रूप में मनाने का आह्वान आयोजित पत्रकार परिषद में किया गया। इस दौरान सरकार द्वारा किए जा रहे निजीकरण का विरोध भी किया गया। शुक्रवार को राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ की ओर से पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस दौरान उन्होंने कहा कि सरकार द्वारा किए जा रहे निजीकरण के कारण मजदूरों को अनेक समस्याओं का सामना करना पड़ रहा है। इस वक्त उन्होंने मांग की कि मजदूर विरोधी श्रम संहिताओं और जाति विरोधी कृषि कानूनों और बिजली संशोधन विधेयक को रद्द करें। साथ ही कहा कि रोजगार खत्म होने और आजीविका के मुद्दे पर ध्यान दें और रोजगार सृजित करने पर भी इस वक्त उन्होंने जोर दिया। देशामध्ये शेतकऱ्यांकरता जे कायदे केलेले आहेत ते संपूर्णपणे शेतकरी विरोधी कायदे आहेत। त्यांच्या भांडवलदार मित्रांना सोय व्हावी अशा तरतुदी त्या कायद्यामध्ये केलेल्या आहेत। गेले 8 महिने शेतकरी लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या बॉर्डरवर येऊन बसला आहे। ते मोडण्याकरता वाटेल ते प्रयत्न केले, परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी केंद्र सरकारला पूर्णपणे नामोहरम केले अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्याचबरोबर कामगारांचे कायदे केले, त्यातही कामगार संघटनांना विचारलं नाही। 4 कायदे केले आहेत आणि त्या कायद्यामध्ये या देशातली तरुण पिढी जी आहे तिचं भविष्य अतिशय अंधकारमय अशा पद्धतीचे कायद्यामध्ये बदल केले। त्यातही मालकांचा फायदा होईल अशा पद्धतीने कायदे केलेले आहेत। विजेच्या संदर्भातले जे कायदे करतात आता ते देखील कुठल्याही कंपनीला वीज विकता येईल आणि विजे म्हणजे केंद्र सरकारचं पूर्ण नियंत्रण विजेवरती आणायचं आणि मग आपापल्या मित्रांना ते विजेचं द्यायचं, हा जो केंद्र सरकारचा सार्वजनिक हिताच्या उद्योगांचं खाजगीकरण करणे, मग डिफेन्स असेल, विमान कंपनी असेल, रेल्वे असेल, अनेक गोष्टी जिथे खाजगीकरण होत चाललं आहे, कोल आहे, तेव्हा या सगळ्याच्या विरुद्ध या देशामधल्या श्रमजीवी वर्गाला वाचवावं म्हणून 9 ऑगस्ट रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन 9 ऑगस्ट रोजी भारत बचाव आंदोलन हे आंदोलन करायचा निर्णय घेतलेला आहे। उनका कहना था कि सरकार मजदूर विरोधी, जन विरोधी और राष्ट्र विरोधी नीतियां बनाते हैं, जिसके चलते अब मजदूर वर्ग चुप नहीं रहेगा और इसके खिलाफ प्रदर्शन करेगा। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार, BCN News, नागपुर।